भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी स्वतःची दलित नेता ही ओळख राज्यभर निर्माण व्हावी यासाठी पद्धतशीरपणे हालचाली सुरू केल्या. त्याचाच भाग म्हणून अमर साबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव असलेल्या आंबडवे हे गाव दत्तक घेतलंय. या गावाचा डोळे दिपवणारा विकास करू असा दावा त्यांनी केलाय. मात्र रिपब्लिकन पक्षांची मक्तेदारी मोडण्यासाठी भाजपचीही पद्धतशीर खेळी असल्याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. दुसरीकडे आंबडवे गावातल्या ग्रामस्थांनी आता तरी गावाचा खऱ्या अर्थानं विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारताची राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाव आंबडवे, परंतु शासनाच्या पायद्याप्रमाणे लक्ष या आंबडवे गावाकडे नाही आहे. या जिल्ह्यातून, देशातून, परदेशातून पर्यटक, विचारवंत, साहित्यिक, अभ्यासक आणि अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांच्या गावाला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु त्यांच्या मनामधलं असणारं जे बाबासाहेबांचं गाव आहे ते या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना त्याचा विसर पडतो किंबहुना ते दिसत नाही. आणि म्हणून याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आमदार होऊन गेले, त्यांनी या गावाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री यांनी देशातील केवळ 2 गावं अपवादात्मक विशेष खास बाब म्हणून मंजूर केलेले आहेत, त्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबवडे आणि शहीद भगतसिंग यांचं पंजाब येथील मूळ गाव अशा 2. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.